विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उकार याची ओळख करून घेणार आहोत. तुम्हाला दिसत असलेल्या चिन्हाचे नाव आहे उकार. हा उकार कोणत्याही अक्षराच्या खाली लावल्यास त्याचा उच्चार ऊ असा होतो. प अक्षराच्या खाली उकार दिल्यास त्याचा उच्चार होतो पू. न अक्षराच्या खाली उकार दिल्यास त्याचा उच्चार होतो नू. स अक्षराच्या खाली उकार दिल्यास सू. प अक्षराच्या खाली उकार दिल्यास पू. आणि त अक्षराच्या खाली उकार दिल्यास त्याचा उच्चार होतो तू. ज्या ठिकाणी बोट दाखवलेले आहे त्या उकाराला ह्रस्व उकार असे म्हणतात. नू, सू, पू, तू असे वाचन करावे. आता ज्या ठिकाणी बोट दाखवले आहे तेथील उकाराला दीर्घ उकार असे म्हणावे. त्याचेही वाचन नू, सू, पू, तू अशा पद्धतीने करायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला घरचा अभ्यास करायचा आहे. क, म, ल, घ, र, ब, स, प या अक्षरांच्या खाली ह्रस्व व दीर्घ उकार लिहून त्यांचे तुम्ही मोठ्याने वाचन करा.